देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या रेल्वे वाहतुकी संदर्भातली एक महत्वाची बातमी येते. किमान 3 तास रेल्वे सेवा विस्कळीत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. ठाणे ते CSMT दोन्ही बाजूला वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, तर सायन कुर्ला वॉटर लॉगिन सुद्धा कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कुठेतरी पुढचे 3 तास ही वाहतूक बंद राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. CSMT ते मानकूर रेल्वे सेवा बंद आहे. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या कल्याणपासून परत पाठवण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर सर्व प्रवासी कल्याणला उतरून देण्यात आलेले आहेत. गेल्या 6 तासांपासून रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वे, पश्चिम आणि हार्बर मार्ग 6 तासांपासून ठप्प आहेत. या सगळ्यामध्ये मुंबईकर मात्र त्रस्त झालेला आहे. कुर्ल्याहून कल्याणकडे आणि कर्जतकडे 2 लोकल ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत. वसईहून विरारला पहिली ट्रेन सुद्धा रवाना झालेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये पुढच्या 3 तासामध्ये एक ट्रेन जरी रवाना होत असली तर प्रवाशांची संख्या आणि एकंदरीत ट्रेनची संख्या बघायला गेलं तर प्रचंड मोठी तफावत आहे. गर्दीचा डोंब उसळलेला आहे प्रत्येक स्थानकावर आणि या सगळ्यामध्ये गाड्यांची कमतरता असलेली आपल्याला पाहायला मिळते. CSMT रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत. खचाखच भरलेलं हे रेल्वे स्थानक आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला झालेले पाहायला मिळते. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय वसईवरून विरारकडे जाणारी तब्बल 5 तासानंतर ही ट्रेन सोडण्यात आलेली आहे. पहिली ट्रेन जी आहे ती सोडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक स्थानकावर लोकांची आणि या लोकल प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 6 ते 7 तास झाले मुंबईकरांचे हे हाल सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण बघतोय. वसईकडून विरारला सोडण्यात आलेली ही ट्रेन आहे. पटरीवर अजूनही पाणी असल्याचं पाहायला मिळते. पण तुम्ही जर रेल्वे ट्रॅकच्या बाजूची जर जागा बघितली तर पूर्णपणे पाणी तुडुंब भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे ट्रॅकचा भाग जो आहे तो थोडासा उंच असतो. याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल की आजूबाजूला किती मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. तर दुसरीकडे अंधेरी स्टेशनची दृश्य आहेत. माणसांची जत्रा स्टेशनवर भरल्याचा भास या ठिकाणी होतोय. लोकांना एकमेकांना घासून या ठिकाणी वाट काढत जावं लागतंय. एकमेकांना पाय ठेवायला जागा नाही आहे अंधेरी स्थानकावर. अंधेरी स्थानक हे पश्चिम रेल्वेवरचं एक मोठं स्थानक आहे. त्या पुनर्बांधणी केल्यानंतर त्या ठिकाणी दुमजली हे स्थानक करण्यात आलेलं आहे. मात्र या दुमजली स्थानकावरची अवस्था बघितली तर आज काय परिस्थितीला सामोरं मुंबईकरांना जावं लागतं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. अगदी एक प्रचंड अशा प्रकारची गर्दी जी आहे ती अंधेरी स्थानकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. खरंच मागच्या 6 तासांपासून मुंबईकरांनी खूप मोठा त्रास सहन केलेला आहे. मग ते पश्चिम रेल्वेचे असोत, मध्य रेल्वेचे असोत किंवा हार्बर रेल्वेचे प्रवासी असोत, या सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय. स्वाती लोखंडे डोके आपल्यासोबत आहेत. स्वाती, प्रचंड मोठी गर्दी प्रत्येक स्थानकावर पाहायला मिळते. लोकांची तुडुंब भरलेली ही स्थानक आहेत. स्वाती, माझा आवाज येतोय? मी फक्त प्लॅटफॉर्म बदलली आहे कारण असं करत मी फक्त प्लॅटफॉर्म बदलण्याचं काम करते. पण आता चर्चगेटला काही वेळापूर्वी ट्रेन सुटली पण त्याच्या आधीची आपण दुसरी अत्यंत भयानक आणि इच्छा आणि प्रत्येक चर्चगेट लोक खरं तर सगळ्या 2 तासाच्या अंतर चर्चगेट येते पण खूप धीम्या आहे. पण त्यामुळे तिथे खूप झाली आहे. स्टॅम्पर की काय अशी परिस्थिती आहे. RPF चे आणि CRPF चे जवान आहेत पण गर्दीच्या तुलनेमध्ये हा पाऊस फटका कमी पडतोय. त्यामुळे जर आता आपण दृश्यांमध्ये दाखवू शकलो किंवा मी आता जिथे मला बोलताना त्यासाठी 10 प्लास्टिकचा डंप टाकतोय तर या गर्दीत ना मार्ग काढते मी खूप जास्त गर्दी आहे. चालणं मुश्किल होतंय आणि मार्ग काढणंही मुश्किल होत आहे. तिथे जो सकाळी कामाला मुंबईत आला होता साखर म्हणजे तो परत जातोय आणि परत जाताना त्याचे मेगा हाल होत आहे. अगदी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अगदी. स्वाती, या सगळ्यामध्ये जरी ट्रेन आता सुरू झालेल्या असल्या कमी प्रमाणामध्ये तर प्रवाशांची गर्दी आणि ट्रेनची संख्या यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये चढताना सुद्धा आता प्रचंड मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. नक्कीच. मी आता स्वतः फर्स्ट क्लासचे डबा चढायचा प्रयत्न करते. वसई लोकल लागलेली आहे इथे पण वसई लोकल ही चर्चगेट लागते की काही आशेनं अनेक लोक खरं तर सीटवर बसून आहेत आणि अनेक लोक दरवाजात उभे आहेत ना आतमध्ये जाऊ देत आहेत ना बाहेर येत आहेत अशी परिस्थिती आहे. अंधेरी स्टेशनची दृश्य या आपण आपली जातो आहोत
लोक चढायचा प्रयत्न करतायत. प्रत्येक गाडी ही चर्च गेट लागेल या हिशोबने, पण प्रत्यक्षात मात्र चर्च गेटला जाणाऱ्या गाड्यांची संख्या तासभरानं एखादी येते आणि फास्ट लोक पाशी धावताना बघायला मिळते. अगदी स्वाती, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. प्रचंड गर्दी उसळलेली आहे अंधेरी स्टेशन आणि सगळ्यात मोठ्या स्टेशनवर. तर ही दृश्य आहेत वसईमधली. वसईवरून विरारला जाणारी ही ट्रेन आपण बघतोय. एखाद्या समुद्रामधून किंवा नदीमधून वाट काढत जाते अशी ट्रेन आहे. फक्त पटरीचा काही भाग सोडला तर आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 5 तासांनी ही ट्रेन वसईवरून विरारला चाललेली आहे. प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. थेट जाऊयात वसईला. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, अनेक तासांनंतर वसईवरून विरारला पहिली ट्रेन गेलेली आहे. संदीप, सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती, दमदार पाऊस होता. या ठिकाणची जे सर्व रस्ते होते, मुख्य रस्ते, ते पाण्याखाली गेले होते. त्याच्यामुळे प्रचंड हाल झाले होते. रिक्षावाले सुद्धा लोकांकडून डबल भाडं घेऊन त्यांना ब्रिज पर्यंत सोडत होते. आणि या ठिकाणी आता दुपार नंतर पावसाने उसंत घेतलेलं आहे. आता पाणी थोडं थोडं ओसरू लागलं आहे, त्यामुळे आता ही नुकतीच आता एक ट्रेन सुटलेली आहे आणि थोडे थोडं धीम्या गतीने आता रेल्वे सुरू झालेली आहे. अगदी विजय, आता पावसाची परिस्थिती काय आहे सध्या? आता पावसाने उसंत घेतलेलं आहे, पाऊस लागत नाहीये. परंतु या ठिकाणच्या काही भागामध्ये, सखल भागामध्ये अजूनही पाणी आहे. लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी आहे. तसंच विरारमध्ये एक संरक्षण भिंत तुटून या ठिकाणी अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे झालं, अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं, सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे वसई विरार परिसरामध्ये. मागच्या 5 ते 6 तासांपासून या ठिकाणी वसई ते विरार वाहतूक पूर्णपणे बंद होती. आता मात्र 5 ते 6 तासानंतर या वाहतुकीला सुरुवात झालेली आहे. ही 3 दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं गर्दी उसळलेली आहे. घाटकोपर, ठाणे आणि बांद्रा स्टेशनवरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी तुफान अशा प्रकारची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून मोठ्या प्रमाणावर तुफान आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आणि पाऊस ओसरल्यानंतर जीवघेणी अशा प्रकारची मुंबईतल्या स्थानकांवरची ही गर्दी. ही 3 दृश्य आहेत. घाटकोपर आणि ठाणे हे मध्य रेल्वेवरची एक महत्त्वाची स्थानक आहे. ज्या ठिकाणी घाटकोपरला आपण बघितलं तर मेट्रोसुद्धा जोडलेली आहे. घाटकोपर वर्सोवा रोडवर मेट्रो लाईन, आणि त्यामुळं गर्दीचा मोठ्या प्रमाणावर पूर जो आहे तो घाटकोपरला असतो. ठाण्यामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी असते. आणि या सगळ्याविषयीच बोलण्यासाठी जाणार आहोत प्रफुल्ल साळुंखे, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, सकाळपासून मुसळधार पाऊस आणि आता जीवघेण्या गर्दीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. संदीप, नक्की आज दिवसभर जो पाऊस पडला आहे त्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग या दोन्ही मार्गावरच्या दोन्ही बाजूच्या वाहतूक जी आहे, रेल्वे वाहतूक, ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन आणि कुर्ला दरम्यान अजूनही वॉटर लॉगिंग या ठिकाणी आहे. पाणी जवळपास 2 फुटापर्यंत पाणी जे आहे ट्रॅकवर तुंबलेलं आहे. ते पाणी काढण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पण तरी देखील आणखी 2 तास ही वाहतूक पूर्णपणे ठप्प राहण्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं या ठिकाणी मिळते आहे. जर आपण पाहिलं तर रेल्वे वाहतूक आहे ती कल्याण ते ठाणे या मानखुर्द ते पनवेल पर्यंत रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पण उर्वरित जी मानखुर्द सीएसटीएम आणि ठाणे टू सीएसटीएम वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. आणि सर्व जे प्रवासी त्यांच्या रेल्वेवर अडकविण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांवर जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्यासाठी महापालिकेच्या जवळच्या मराठी शाळांमध्ये त्यांची राहण्याची आणि नाश्ता आणि जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आल्याच्या ज्या सूचना आहेत अगदी त्या रेल्वे प्रशासनाकडनं या ठिकाणी देण्यात येत आहेत. अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये तू आता सगळे अपडेट जे आहेत ते वाहतुकीचे तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. मुंबईमध्ये आज दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन जवळपास पूर्णपणे ठप्प पडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी आता सीएसटी रेल्वे स्थानकावर आहे. या रेल्वे स्थानकामध्ये ठाण्याकडे जाणारी आणि त्याचबरोबर पनवेलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही ज्या रेल्वे वाहतूक आहेत त्या पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर अजूनही पाणी असल्यानं पूर्णपणे वाहतूक ठप्प असल्याचं सूचना ज्या आहेत त्या रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. या ठिकाणी जे जे प्रवासी सर्व अडकलेले आहेत त्यांना बोरा बाजार या ठिकाणी थांबवण्यात आलं असून त्या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. अजूनही रेल्वे सेवा कधीपर्यंत सुरू होईल हे मात्र अजूनही रेल्वे प्रशासन स्पष्टपणे सांगत नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कदाचित रेल्वे या ठिकाणी सुरू होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते.
प्रफुल्ल साळुंके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघतोय प्रत्येक स्थानकावरच प्रचंड गर्दी आहे. डोंबिवली स्थानकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. चढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं तर लोकांना कसरत करावी लागते आहे. ही डोंबिवली स्थानकामधली दृश्य आहेत. कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांना रेल्वेमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय. प्रत्येक स्थानकावर सकाळपासून मुसळधार पाऊस आणि पाऊस कमी झाल्यानंतर, पावसानं उसंत घेतल्यानंतर प्रत्येक स्थानकावर जीव घेणे अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते. थेट जाऊया डोंबिवली स्टेशन मधून. आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या सोबत आहेत. प्रदीप, काय परिस्थिती आहे स्टेशन वरची? जर आपण जर बघितलं तर डोंबिवली स्टेशनवर जर बघितली तर मुंबईकडे जाण्याकरता गर्दी आहे. मात्र जर कल्याण, कसार आणि कर्जत या ठिकाणी जायला लोक ही स्टेशनवर उभी आहेत. अद्याप गाडी नाही आलेली आहे. कल्याण ते ठाणा ही अशी लोकल सेवा दर एक तासानंतर चालू आहे. मात्र आपण जर बघितलं तर पूर्णपणे ही जी रेल्वे सेवा आहे ठप्प झालेली आहे. कुठली अनाउन्समेंट ही डोंबिवली स्टेशनवर होत नाहीये. फक्त ठाणा लोकल जी येत आहे एक तासानंतर त्याचीच अनाउन्समेंट केली जाते. त्यामुळे जे मुंबई जे डोंबिवलीला येणारे जे प्रवासी आहेत आणि मुंबईकडे जाणारे प्रवासी आहेत हे डोंबिवली स्टेशनवर थांबून आहेत. अगदी प्रदीप, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवाशांची स्टेशनवर तर गर्दी प्रचंड आहे. पावसाची परिस्थिती काय डोंबिवली परिसरातली? तर बघितलं तर कालपासून पावसाची संततधार चालू होती. ज्याप्रमाणे मुंबईत जोरदार पाऊस होता त्या प्रमाणात कल्याण डोंबिवली आणि परिसरात पाऊस अगदी पावसानं उसंत घेतले. मात्र स्थानकांवरची गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाही. ही ठाणे स्टेशनवरची दृश्य आहेत. आपण बघतोय कशा पद्धतीनं लोक जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने चढतायत. प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेनं कशा पद्धतीनं चढतायत लोक बघा आणि त्यावरून तुम्हाला गर्दीचा अंदाज येऊ शकेल. जीव धोक्यात घालून मुंबईतल्या सगळ्या लोकल प्रवाशांना न्यूज 18 लोकमतचं आवाहन आहे की कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे जीव धोक्यात घालून तुम्ही चढू नका. जीव अतिशय मोलाचा आहे. रणधीर कांबळे ठाणे स्टेशनवरून थेट आपल्यासोबत आहेत. रणधीर, गर्दी प्रचंड आहे पण जीव धोक्यात घालून लोक विरुद्ध बाजूनं सुद्धा चढताना दिसत आहेत. खरंय सदेप, प्रत्येकाला घरी जाण्याची सुरक्षित पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे ट्रेन दिसल्यानंतर जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रेन मध्ये चढत आहेत. उलट्या बाजूने पण ट्रॅकवर उतरून लोक डब्यामध्ये शिरताना प्रयत्न करतात. त्याशिवाय महिलांच्या डब्यामध्ये पण अनेक ठिकाणी पुरुष प्रवासी घुसताना दिसतात. कारण आता गर्दी एवढी प्रचंड आहे आणि ट्रेनची संख्या कमी आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे आपल्याला जागा कशी मिळेल हाच प्रयत्न प्रत्येक प्रवाशाचा दिसतोय. त्यामुळेच ठाण्यात प्रचंड गर्दी आहे. ठाण्यातून बदलापूर आणि कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या ट्रेन, विशेष ट्रेन सोडण्यात अनाउन्समेंट केले जात आहे आणि त्यामुळेच इथून गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ज्या काही ट्रेन ठाण्यापर्यंत येतात त्या सगळ्या पुढे जाणारा प्रवासी सगळा ठाण्याच्या स्टेशनात उतरल्यामुळे प्रचंड गर्दी दिसते. आणि सीएसटी कडे जाणाऱ्या ट्रेन मात्र अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. अगदी रणधीर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. 6 तासानंतर अंधेरी ते चर्चगेट सेवा सुरू झालेली आहे. गेल्या 5 मिनिटांमध्ये 2 ट्रेन सीएसटी चर्चगेटसाठी रवाना झालेली आहेत. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण तब्बल 6 तास ही सगळी सेवा ठप्प होती. 6 तासानंतर अंधेरी ते चर्चगेट रेल्वे सेवा सुरू झालेली आहे. गेल्या 5 मिनिटांमध्ये 2 ट्रेन रवाना झालेल्या आहेत. थेट जाऊयात अंधेरी स्टेशनला. स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत. स्वाती, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना थोडासा दिलासा म्हणावा लागेल. नक्कीच, कारण काही वेळापूर्वी एक ट्रेन ही अंधेरी स्टेशन मधून चर्चगेटला रवाना झाली तर दुसरी ट्रेन हे बोरिवलीहून येऊन मग पुढे चर्चगेट स्टेशनला रवाना झाली. त्यामुळे आता खरं तर त्यातला तर दिलास आहे. कारण आता अनेकांनी टॅक्सी बुक करायचा, प्रायव्हेट कॅब बुक करायचा प्रयत्न केला होता पण इतकी डिमांड आहे की कॅबही बुक होत नव्हत्या. त्यामुळे खरं तर खूप जण अडकून पडले होते. पण आता उशिरानं का होईना, म्हणजे 5 मिनिटात 2 तरी केलं असला तरी आता मग पुन्हा इतकीच गर्दी स्टेशनला वाढली. पण लोकांचे लोक वर ब्रिजवर उभे होते, सगळेजण आता खाली आले. ज्या आता खरं तर एक वसई ट्रेन लागली पण या वसई ट्रेन मध्ये अनेक जण ही चर्चगेट लागेल म्हणून बसून आहे की त्यांना होप आहे. पण पुन्हा इंडिकेटरवर वसई लागले आणि अनेक जण खाली उतरले. असं एकंदर वसई चर्चगेट, वसई चर्चगेटचा खेळ जो आहे तो अंधेरी स्टेशनवर सुरू आहे. आणि आता इथली गर्दी म्हणजे ती खरं तर काही गोष्टी, काही व्हिज्युअल्स हे याच्यात टिपण्याचा प्रयत्न केला होता मोबाईलमध्ये. आणि किती गर्दी आहे म्हणजे लोक अगदी जबरदस्तीने आतमध्ये घुसत आहेत. ट्रेनमध्ये थोडीशी जागा मिळेल या खरं तर यासाठी शर्तीचा प्रयत्न करतात. पण
गर्दी असेल, गर्दीचा असेल पण त्यातला त्यात अंधेरीच्या दिशेनं, चर्चेच्या दिशेनं अंधेरून दोन गाड्या रवाना झाल्या, खूप मोठी गोष्ट आहे. अगदी स्वाती, या सगळ्या वाहतुकीचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. या सगळ्याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज.